आज हे जे बियाणं आहे हे वेगवेगळ्या कंपनीचं आणून आता जे बसंतचा विक्रांत वाहन आहे, पुन्हा गोल्ड सीडचं 335 वाहन आहे, या वाहनाचं नाव बदलून जानकी 88 नावानं रिपॅकिंग करून 30 किलोची बॅग 25 किलोमध्ये पॅकिंग करून नाव बदलून त्यांनी पॅकिंग करून हे मार्केटला देत होते आणि हे सर्व अनधिकृत आहे, इलिगलच आहे बोलणं. त्यांनी नैराश्यातून लावले असून तुम्ही काय म्हणू शकता? जी काही आहे ते नियमाप्रमाणे इथं सगळं समोर आहे, त्याचा आम्ही पंचनामा करून राहणार. संबंधितांनी आमचं पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे. एकदम आरोप करणे आणि मोठ्यानं बोलून कसं सत्य म्हणजे ही पद्धत नाही आहे. काय कारवाई चालू राहील आपली? जी नियमाप्रमाणे पूर्ण कारवाई होईल. ठीक, त्यांनी केलेला आरोप पूर्ण जात होता आहे, काही तथ्य नाही आहे. त्यांनी चेडे नावाचा माझ्यावर आरोप केले, त्यांना अजून विचारा की बाबा चेडे कोण आहे, सांगू शकत नाही. कसं काय कोण आरोप केला त्यांनी? चेडे समजून ते आतापर्यंत मोमदी साहेबांसून बोलले. ज्या बॅगला टॅग नाही आहे, ज्या बॅग वर व्हॅलिडिटी दिली नाही आहे, ते का सीडवर चीट होते का? यांनी अजून तुम्हाला काय काय दाखवलं मला सांगा. मी प्रत्येकांचा पितळ उघडा करतो. माझी फॅक्टरी बंद झाली तरी चालेल, पण या लूट तंत्र बंद व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांचा. तुम्ही 550 बॅग आल्या होत्या, 550 मध्ये 110 बॅग आहे तुमच्याकडे, बरोबर आहे? हा, बाकीच्या बॅग तर काय केलं? मग प्रोग्राम आहे, प्रोग्रामला दिलं. कुठं दाखवा ना प्रोग्राम, कुठं काय दिलं? दिलं तुम्हाला. तुम्ही मला पत्र द्या, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. तुमच्या माहितीसाठी एक सांगतो मी, जिल्ह्यामध्ये तुम्ही जे सीड प्रोडक्शनचा प्रोग्राम ट्रुथफुलचा घेणार आहे त्याचं रिपोर्टिंग जिल्हा परिषदला तुम्ही नियमाने करायला पाहिजे. अहो साहेब, सध्या पेरणी झालेली नाही आहे, तर कुठून करायचं? मग तुम्ही येताना थोडं डिंक घेऊन येता.